आपण आता पृथ्वीच्या काही गतींबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा प्रकार जो आहे तो समजायला थोडासा कठीण आहे. आपल्या त्रिमितीय संकल्पना, मला वाटतं मी जवळजवळ भूगोलाच्या प्रत्येक व्याख्यानामध्ये ही गोष्ट सांगत असतो की त्रिमितीय संकल्पना जेवढ्या चांगल्या असतील तेवढं आपल्याला हे चांगलं कळणार आहे. तर आताच्या जो आपण कन्सेप्ट बघणार आहे याच्यासाठी सुद्धा त्रिमितीय संकल्पना ह्या आवश्यक आहेत. जेवढ्या चांगल्या त्रिमितीय संकल्पना होतील तेवढा हा भाग समजायला हा सोपा असतो. तुम्हाला जर माहिती असेल तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण बघत होतो म्हणजे युरोपमधून की त्यांनी जो दृष्टिकोन ठेवला होता जगाबद्दलचा किंवा विश्वाबद्दलचा त्याला म्हणतात जिओसेंट्रिक व्ह्यू. म्हणजे पृथ्वी ही केंद्रस्थानी आहे विश्वाच्या आणि विश्वातल्या सगळ्या गोष्टी ह्या पृथ्वीभोवती फिरतात. जेव्हा टॉलेमी सारखे विद्वान, टॉलेमीचं स्पेलिंग या पी पासून चालू होतं, तर टॉलेमी सारखे विद्वान ह्या प्रकारचा दृष्टिकोन पुढे मांडत होते. आकाशामध्ये तीन प्रकारचे गोल आहेत. त्यातला पहिला आहे तो सूर्य चंद्र अशा जवळच्या गोष्टींचा गोल आहे ज्याच्यामध्ये हे भरभर फिरताना दिसतात. दुसरा जो गोल आहे म्हणजे इंग्लिश स्फिअर ह्याचं ट्रान्सलेशन गोल असं केलं तर दुसरा जो गोल भाग आहे त्याच्यामध्ये ग्रह हे त्या तुलनेमध्ये हळूहळू स्थानांतर करणारे दिसतात. आणि तिसरा जो स्फिअर आहे त्याच्यामध्ये लांबचे तारे यांच्यातले अंतर बदलताना दिसत नाही आणि त्यांचं भ्रमण हे अतिशय संथ गतीने म्हणजे आपण मोजू पण शकणार नाही एवढ्या संथ गतीने त्यांचं भ्रमण होताना दिसतं. तर अशा पद्धतीमध्ये टॉलेमीनी अशा तीन गटामध्ये विभागणी केलेली होती. ही गोष्ट आहे इसवी सनापूर्वीची. त्यानंतर हळूहळू त्यांचं ज्ञान म्हणजे युरोपियन लोकांचं ज्ञान वाढत गेलं, विशेषतः प्रबोधनाच्या कालखंडामध्ये त्यांचं ज्ञान भरपूर वाढलं आणि मग गॅलेलिओ, कोपर्निकस, त्याच्यानंतर केपलर अशा विद्वानांमुळं बऱ्याचशा कल्पना ह्या विस्तृत झाल्या. म्हणजे उदाहरणार्थ केपलरने जो दृष्टिकोन मांडला होता तो हेलिओसेंट्रिक व्ह्यू, म्हणजे सूर्य हा केंद्रस्थानी आहे आणि सगळे ग्रह पृथ्वीसहित सगळे ग्रह हे सूर्याभोवती फिरतात. गॅलेलिओ हा ह्या सिद्धांताचा पुरस्कर्ता निघाला कारण त्यांनी स्वतः पहिली खगोलीय दूरदर्शक बनवला. लक्षात ठेवा, खगोलीय दूरदर्शक किंवा दुर्बीण याचा अर्थ आणि पहिली दुर्बीण याच्यामध्ये फरक आहे. पहिली जी दुर्बीण बनवली गेली होती ती फक्त पृथ्वीवरच्या गोष्टी जवळ दिसाव्यात एवढी होती. ज्यावेळेला मी खगोलीय दूरदर्शक म्हणतो त्यावेळेला त्याच्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला ज्या गोष्टी योग्य असतील, तंत्रज्ञानात बसणाऱ्या असतील ह्या गोष्टी केल्या त्या गॅलेलिओनी. गॅलेलिओनी जेव्हा गुरुग्रह बघितला तेव्हा गुरुग्रहावरती त्याला दूरदर्शिकेतून म्हणजे दुर्बिणीतून चार उपग्रह हे दिसले जे गुरुभोवती फिरतात. म्हणजे त्यांनी अशी कुठलीतरी गोष्ट शोधली, ह्याच्या आधीचा सिद्धांत होता की विश्वातली प्रत्येक गोष्ट पृथ्वीभोवती फिरते. जेव्हा त्यांनी बघितलं की हे चार उपग्रह आहेत हे पृथ्वीभोवती न फिरता गुरुभोवती फिरतात आणि मग तिथून त्यांनी हा सिद्धांताला सपोर्ट केला. यानंतर केपलर आहे यांनी दाखवून दिलं की ग्रहांच्या ज्या कक्षा आहेत सूर्याभोवतीच्या ह्या वर्तुळाकार कक्षा नाही आहेत, ह्या लंबवर्तुळाकार कक्षा आहेत. आणि अशा पद्धतीमध्ये विज्ञानाचा, खगोलीय विज्ञानाचा विकास हा युरोपमध्ये होत गेला. आता आपण दिवस कसा मानतो तर साधारणतः या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कल्पना आहेत. जसं पाश्चात्य पद्धतीप्रमाणे दिवस हा रात्री 12 सुरू होतो, जेव्हा आपल्याप्रमाणे तो पहिला प्रहर जो असतो तो पहाटेच्या वेळेला सुरू झालेला असतो. आपल्याकडं साधारणतः सूर्योदय ते सूर्योदय हा कालखंड हा एक दिवस मानला जातो. म्हणजे पहिल्या सूर्योदयापासून म्हणजे सूर्यबिंब दिसल्यापासून ते दुसऱ्या दिवशी दिसेपर्यंत हा कालखंड हा एक दिवस मानला जातो जो 24 तासांचा केला गेला. आणि मग 24 तासांचा दिवस आणि मग ही कल्पना पुढे आली. नंतर आपल्याला लक्षात असं आलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि त्यामुळं पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायला 24 तास लागत नाही, त्यापेक्षा कमी वेळ लागतोय. मी काय म्हणतो हे नीट समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आपल्याला. आपण आत्ता तुर्तास असं मानू की पृथ्वी
ही सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरते. मग अशी सांगितलं होतं केपलरने सांगितलं की वर्तुळाकार कक्षा नाहीये. केपलरच्या मते ही लंबवर्तुळाकार कक्ष आहे, पण आता आपण मानतोय त्याप्रमाणे ही वर्तुळाकार आहे फक्त काही सिद्धांत समजून घेण्यासाठी. हा मी केंद्रस्थानी सूर्य दाखवतोय. आपल्याला माहिती आहे सूर्य ते पृथ्वी यातलं सरासरी अंतर हे 15 कोटी किलोमीटर. या ठिकाणी मी दाखवताना पृथ्वी ही मोठी दाखवतोय, कारण काही कन्सेप्ट मला याच्यातले दाखवायचे आहे. ही पृथ्वीची डे नाईट लाईन आहे. लक्षात घ्या तुम्ही टॉप व्ह्यूनी बघताय, म्हणजे सूर्याच्या उत्तर ध्रुवाकडून आपण हा सीन बघतोय. तर त्याच्याप्रमाणे आपल्याला काय काय दिसतं बघा, ही दिवस रात्रीची रेषा आहे. इकडच्या बाजूला रात्र आहे, इकडच्या बाजूला दिवस आहे. संपूर्ण वर्तुळ जेव्हा मी विचारात घेतो त्यावेळेला वर्तुळाचा जर कोन घेतला अंशाप्रमाणे तर तो असतो 360 अंश. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसात प्रदक्षिणा करते. आपण इथं थोडक्यात थोडंसं आपण वेगळं मांडूया की 360 दिवसात करते. नाही, फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी मी 360 दिवस एवढी कल्पना मांडूया. पृथ्वी ही आत्ता इथे आहे. संपूर्ण वर्तुळ आहे 360 दिवसांचं, 360 अंशाचं, म्हणजे 360 दिवसाचं. म्हणजे एका दिवसामध्ये पृथ्वी आपली जागा बदलणार आणि पृथ्वी ही इथे. आता मला इतकं बारीक दाखवणं शक्य नाही, पण इथं तुम्ही समजून घेणार आहे, तुमची इमॅजिनेशन पॉवर वापरणार आहे. या ठिकाणी 1 अंशाचा कोन मी करतोय आणि पृथ्वी 1 अंश पुढे सरकली एका दिवसात. कारण रोज 1-1 अंश पुढे सरकली तर एका वर्षात ती 360 अंश पुढे सरकणार आहे. आता इथं दुसरी पृथ्वी मी काढतोय. हा दुसरा दिवस असणार आहे. ही डे नाईट लाईन झाली. आता तुमच्या लक्षात येईल की काल सूर्योदय इथे झाला होता, पृथ्वी अशी फिरते सूर्याभोवती स्वतःभोवती. काल या ठिकाणी सूर्योदय झाला होता, सूर्य इकडं दिसला, पण आज या ठिकाणी सूर्योदय होणार आहे. म्हणजे पृथ्वीचा जो कोन आहे हा जो आहे, म्हणजे इथं मी असं दाखवलंय तर इथे थोडासा बदललेला आहे. म्हणजे पृथ्वी इथून इथे एक सर्कल मारतेच आहे, म्हणजे हे सर्कल झालं ते. आणि शिवाय ही जी जागा भरायची बाकी आहे तेवढी जागा आणखीन भरायला तिला वेळ लागतो. असं करत करत जेव्हा पृथ्वी इथे येईल त्यावेळेला सुद्धा तिला वेळ लागणारच आहे. रोजच्या रोज थोडा थोडा अधिक वेळ हा आपल्याला लागणार आहे. जे सूर्योदय ते सूर्योदय हे अंतर जरी मी एका दिवसाचं मानलं तरी प्रत्यक्षात हे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या प्रदक्षिणेचा काळ नाही. कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्यामुळे पृथ्वी रोज अंतराळामध्ये 1-1 अंश ही पुढं पुढं चाललेली आहे सूर्याच्या भोवती. आणि त्यामुळं त्याच बिंदूवर परत येताना सूर्य परत त्याच बिंदूवर येण्यासाठी पृथ्वीला पूर्ण सर्कल आणि थोडस पुढं यावं लागलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला जो एक दिवस आहे तो जरी 24 तासाचा असला तरी सुद्धा पृथ्वीला स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायला लागणारा वेळ हा 24 तासाचा नाही. मग हा कसा काढायचा? तर पृथ्वीपासून दूरचा एखादा तारा घ्यायचा रेफरन्ससाठी. तुम्हाला जर कल्पना असेल, नसेल तर सांगतो की तारे हे पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतात असं जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात ताऱ्यांचं जे भासमान भ्रमण पृथ्वीवरून दिसतं, मी परत सांगतोय भासमान भ्रमण, भासमान म्हणजे आपल्याला जे काही वाटतंय असं भ्रमण जे आहे हे ध्रुव ताऱ्याभोवतीचं दिसतं. तुम्ही रात्रभर जर एक कॅमेरा ओपन ठेवला, जे जुने फिल्मवाले कॅमेरे असायचे तसा फिल्मवाला कॅमेरा घ्यायचा, त्याचा एक्सपोजर टाईम पूर्ण रात्रीसाठी सेट करायचा आणि तो ध्रुव ताऱ्याकडे फोकस करून ठेवायचा, तुमच्या लक्षात येईल की रात्रीच्या वेळेला ध्रुव ताऱ्याची पोझिशन अजिबात बदलत नाही. आकाशामध्ये ध्रुव तारा हा आहे त्याच ठिकाणी असतो, परंतु त्याच्यापासून जे तारे लांब लांब असतात, आता हा तारा इथे आहे, तर तो आपल्याला असं वाटतं ध्रुव ताऱ्याभोवती फिरतो. आणि मग आपल्याला ह्या ताऱ्याचं एक सर्कल इथे एक वर्तुळ ध्रुव ताऱ्याभोवती दिसेल, इथे एक तारा त्याचं एक वर्तुळ दिसेल. ह्या पद्धतीमध्ये सगळे तारे हे वर्तुळाकार गतीने ध्रुव ताऱ्याभोवती फिरताना दिसतात. लक्षात ठेवा ते तारे ध्रुव ताऱ्याभोवती फिरत नाहीयेत, फक्त आपल्याला पृथ्वीवरून हा आभास निर्माण होतो की सगळे तारे हे ध्रुव ताऱ्याभोवती फिरतायत. याचं कारण परत एकदा सांगतो, ते म्हणजे पृथ्वीचा जो अक्षय सूर्याभोवती फिरताना स्वतःभोवती फिरतानाचा हा थोडासा कललेला आहे, तो तिरका आहे. आपण मागच्या व्याख्यानामध्ये एका बघितलं होतं की तो 23.5 अंशांनी कललेला आहे.
त्या अक्षाची जर रेषा मी वाढवली तर ती सरळ जाऊन पोचते उत्तर ध्रुवापाशी, ध्रुव ताऱ्यापाशी. आणि मग आपल्याला असं वाटतं की पृथ्वी स्वतःभोवती फिरली तरी सुद्धा ध्रुव तारा हा तिथल्या तिथंच आहे, आणि म्हणून आपल्याला ध्रुव तारा हा नेहमी स्थिर दिसतो आणि बाकी तारे हे त्याच्याभोवती फिरतायत असं दिसतं. जसतसा तारा लांब असेल ध्रुव ताऱ्यापासून तसं तो उदय आणि अस्त होताना सुद्धा चांगल्या पद्धतीत बघायला मिळतो. तर असा कुठल्या तरी लांबचा तारा घ्यायचा. आता तो तारा आकाशात कुठच्या पोझिशनला आहे ते मार्क करायचं हे कठीण काम, कारण आकाशामध्ये आपण काही मार्कर वापरून मार्क करू शकत नाही. मग त्याच्यासाठी पृथ्वीवरचे दोन बिंदू हे आपल्याला घ्यावे लागतात. साधारणतः सोपी पद्धत जी आहे त्यासाठी ती अशी असते की हा एक पोल आहे, हा माझा मुव्हेबल पोल आहे, आणि ही व्यक्ती जी ऑब्झर्वर आहे. तारा हा या ठिकाणी तारा, ही व्यक्ती, हा पोल सेंटरचा आहे, मोठा आहे, जो जसाच्या तसाच ठेवणार आहे. हा पोल मुव्हेबल आहे, हा पोल धरून ही व्यक्ती ताऱ्याकडे अशा रीतीने बघणार आहे की ह्या पोलच्या टोकाचा, ह्या टोकाचा आणि ह्या ताऱ्याचा एका सरळ रेषेत आलं. याला म्हणायचं ताऱ्याची पोझिशन आपण पृथ्वीवरती फिक्स केली. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी तो तारा यायला किती वेळ लागतो हे बघायचं. तो जो कालखंड आहे याला म्हणतो आपण सायडेरल डे. कन्सेप्ट नीट समजून घ्या, या कन्सेप्टला नाव आहे सायडेरल डे. मगाशी जो सांगितला होता की सूर्य त्याच बिंदूवर परत येण्यासाठी जो वेळ लागतो त्याला म्हणतात सोलार डे, सौर दिवस. आणि हा दुसऱ्या ताऱ्याच्या संदर्भाने घेतलेला दिवस आहे. मग दुसऱ्या ताऱ्याच्या संदर्भाने तो तारा त्याच ठिकाणी यायला लागणारा वेळ आहे तो आहे 23 मिनिटं, सुमारे 23 मिनिटं आणि 23 तास आणि 56 मिनिटं, म्हणजे 24 तास हा वेळ नाहीये. साधारणतः 4 मिनिटं एवढा वेळ कमी लागतो. याचं कारण म्हणजे हा आहे सायडरल डे, हा दुसऱ्या ताऱ्याच्या निश्चितीनुसार आपण केलेला आहे. कारण का तर सूर्य ते पृथ्वी अंतर 15 कोटी किलोमीटर आहे, पण लांबचा तारा जो आहे तो कित्येक प्रकाश वर्ष अंतरावर आहे. तुम्हाला आता कल्पना असेल, आधीची खगोलशास्त्राची व्याख्यानं बघितली असतील तर प्रकाश वर्ष म्हणजे एका सेकंदात प्रकाश 3 लाख किलोमीटर अंतर कापतो, तर एका वर्षात किती कापेल, म्हणजे 365 × 24 × 3600, म्हणजे सेकंद केले आपण तासाचे, 365 दिवस × 24 एका दिवसाचे तास गुणिले 3600 एका तासाचे सेकंद गुणिले 3 लाख एवढे किलोमीटर अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष अंतर. असे समजा ध्रुव तारा घेतला तर सुमारे 300 प्रकाश वर्ष अंतरावर आहे, म्हणजे गुणिले 300. इतक्या लांबून जर तारा असेल तर त्या ताऱ्याच्या तुलनेत 15 कोटी किलोमीटर मध्ये बदलणारा कोणाचा बदल हा विशेष असा नसतो. आणि म्हणून लांबच्या ताऱ्याबरोबर केलेली निरीक्षणं ही अधिक अचूक ही असतात. आणि या पद्धतीमध्ये सोलार डे हा निश्चित केला गेला. आणि दुसऱ्या दिवसाचं नाव आता सांगितलं, याला म्हणतात सायडरल डे, हा निश्चित केला गेला. आणि मग लक्षात आलं की पृथ्वीला स्वतःभोवती फिरायसाठी म्हणजे पृथ्वीच्या परिवलनासाठी जो वेळ लागतो तो 24 तास एवढा नाहीये, तो 23 तास 56 मिनिटं अशा पद्धतीत मोजला जातो. आणि मग आकाशातल्या ह्या कल्पना ह्या सगळ्या रेफरन्स वर्क म्हणजे संदर्भ घेऊन आपल्याला करावे लागतात. कशाच्या संदर्भाने काय, तर ह्या पद्धतीमध्ये ह्या गोष्टी येतात. म्हणजे आजपासून आता लक्षात येईल की सूर्य आहे त्या ठिकाणी परत यायला लागणारा वेळ हा थोडासा जास्ती आहे, आणि तारे परत त्याच ठिकाणी यायला लागणारा वेळ हा थोडासा कमी आहे. याचं कारण म्हणजे तारे आपल्या पृथ्वीपासून लांब आहे, सूर्य हा पृथ्वीच्या जवळ आहे, त्यामुळे पृथ्वीच्या परिवलनाचा आणि परिभ्रमणाचा, परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरायला लागणारा वेळ, याचा काहीसा इम्पॅक्ट होतो. आणि त्यामुळं रोज सूर्योदय हा थोडासा उशिरा होतो अपेक्षित वेळेपेक्षा. जर पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसती, ती फक्त स्वतःभोवतीच फिरली असती, तर आपला दिवस हा 23 तास 56 मिनिटं एवढ्या कालखंडाचा असता. आता ह्या अशा असे असंख्य गोष्टी आपल्याला करेक्ट करायला लागतात. जसं आपण बघितलं सोलार डे आणि सायडरल डे, तसं वर्ष पण आहे. सूर्य ॲरिस ह्या राशीत ज्या वेळेला उगवतो तिथपासून परत तो त्या राशीतच उगवेपर्यंत जो कालखंड आहे तो आहे 1 वर्ष. याचं अचूक मापन हे त्यावेळेला 365.25 असं केलं गेलं जुन्या काळामध्ये.
म्हणजे 365 दिवस अधिक एक चतुर्थांश दिवस एवढा वेळ लागतो. अधिक माहितीनुसार आता आपल्या लक्षात आलं की असं नाही, लांबच्या ताऱ्याचा जर हिशोब लावला आणि तो तारा परत त्याच ठिकाणी आकाशात यायला किती वेळ लागतो, जसं आत्ता दाखवलं होतं या पद्धतीमध्ये, असं जर कॅल्क्युलेट केलं एक वर्ष, तर ते वर्ष थोडंसं वेगळं येतं. त्याला म्हणतात सायडेरल इयर. आत्ताचं जे आहे ते सोलार इयर, आणि आता जे सांगतोय की तारा लांबचा धरला आणि त्याप्रमाणे चेक केलं तर त्याला म्हणतात सायडेरल इयर. ते आहे 365 दिवस. पॉईंट 25 मगाशी सांगितलं होतं, त्याच्यावरची 0.24 आणि पुढे काहीतरी बराच मोठा आकडा आहे, म्हणजे जो अचूक 0.25 एवढा नाही, तो 0.24 आणि पुढे काहीतरी आकडा हा असा आहे. आणि त्यामुळं प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला आपण लीप इयर धरतो तर लीप इयर हे चुकतं. तुम्ही हिशोब लावा, लक्षात येईल की दर 4 वर्षाला 1 दिवस आपण ॲड करतो. कुठच्या विद्वानाने ही अशी काहीतरी व्यवस्था केली आहे मला माहीत नाही. जे लोक ह्या व्यवस्थेला परफेक्ट मानतात ते ठीक आहे, त्यांच्यासाठी त्या दखल गोष्टी, आपल्याकडं मला तर ह्या व्यवस्था आवडत नाही. जो 1 दिवस ॲड करायचा आहे तो दुसऱ्या कुठच्या तरी महिन्यात ॲड केला असता, पण तसं नाही. हे जे ॲडिशन करतात ती फेब्रुवारीमध्ये केलेली, एकतर 30 आणि 31, 30 आणि 31 ही कॅल्क्युलेशन माझ्या डोक्यावरून गेलेली आहेत. का म्हणून असे महिन्याची कॅल्क्युलेशन 30-31 आहे, सगळेच महिने 30-30 दिवसाचे करून टाकायचे. आणि शेवटचा जो महिना असतो त्या शेवटच्या महिन्यामध्ये काय ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायच्या त्या करून टाकायच्या, हिशोबालाही सोपं बसतं. एनिवे, पण आपण जे आत्ताची प्रचलित पद्धत आहे त्यानुसार बघूया. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 दिवस ॲड केला जातो दर 4 वर्षात, म्हणजे तो 0.25 × 4 = 1 ह्याचा हिशोब लावून टाकला त्यांनी. परंतु आता लक्षात आलं की ते 0.25 नाही आहे, ते 0.24 आणि पुढं काहीतरी आकडा आहे, जो मी पुढं काहीतरी म्हणतोय, पण त्याचा रेफरन्स अचूक गणितासाठी लागतो. आणि मग असं लक्षात आलं की ह्या रीतीने आपण दर 4 वर्षात 1 दिवस ॲड केल्यामुळं कालगणना भरभर होते, 1 दिवस आपला थोडासा कुठेतरी कन्फ्यूज होतो. आणि मग असं ठरवलं गेलं की दर 100 वर्षांनी लीप इयर येणार नाही. म्हणजे सोपं आहे, लीप इयर येतं कधी, तर जे साल आहे त्या सालाच्या संख्येला 4 भागलं, पूर्ण भाग गेला की लीप इयर. तुम्ही बघा 1600 साल हे लीप इयर, 1700 साल हे पण लीप इयरच हवं, कारण 1700 सुद्धा 4 पूर्ण भाग जातो. परंतु मग त्यांनी अट अशी घातली की 4 ऐवजी 400 भाग गेला पाहिजे, म्हणजे 1600 हे लीप इयर आहे कारण 1600 400 पूर्ण भाग जातो, पण 1700 400 पूर्ण भाग जात नाही, मग 1700 हे लीप इयर येणार नाही. 1800 400 पूर्ण भाग जात नाही, लीप इयर येणार नाही. 1900 लीप इयर येणार नाही, परंतु 2000 हे लीप इयर होतो. याचं कारण म्हणजे 2000 400 पूर्ण भाग जातो. म्हणजे जर आपण एवढे सुदैवी असू की ज्यांनी 2100 हे वर्ष बघायचं भाग्य लाभेल, तर अशा वेळेला 2100 हे लीप इयर असणार नाही, कारण त्याला 400 पूर्ण भाग जात नाही. म्हणजे प्रत्येक शतकी वर्ष हे लीप इयर असत नाही, फक्त तेच शतकी वर्ष लीप इयर असतं ज्याला 400 भाग पूर्ण जातो. आणि मग ह्या रीतीने ते जे काही 0.24 पुढचे आकडे आहेत ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न हे कालगणनेमध्ये आपण केलेले आहे. तर ह्या ठिकाणी हे सगळं आपल्याला कळण्याचं कारण आहे ते म्हणजे सोलार डे, सोलार इयर ह्या कल्पना वेगळ्या आहेत ज्या पूर्वी वापरत होतो. आणि आधुनिक प्रकारे आपण बघतो त्याप्रमाणे सायडरल डे, सायडरल इयर ह्या सगळ्याचा रेफरन्स घेतल्यानंतर ह्या सगळ्या कल्पना वेगळ्या आहेत. पण तरी पण तुम्हाला कल्पना असेल तर दरवर्षी ते काहीतरी सांगतात की 1 सेकंदाने घड्याळ स्लो होणार आहे, अशा गोष्टी येतात. कधी कधी डिक्लेअर करतात नाही ह्या वर्षी 1 सेकंदाने घड्याळ स्लो होणार नाही, हा नक्की काय प्रकार आहे. आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातून भूगोलातल्या काही गोष्टी कळलेल्या आहेत. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण ह्या गोष्टी बघितल्या होत्या. चंद्राची सावली ही कोनिकल, म्हणजे शंकू आकार असते, प्रच्छाया सुद्धा आणि उपछाया. तर ही जी प्रच्छाया आहे ही पृथ्वीवर सगळीकडे एकदम पडत नाही, ही चंद्राचा आकार खूप लहान असल्यामुळे फार कमी भागामध्ये प्रच्छाया पडते चंद्राची. चंद्र जसजसा हलत असतो आणि पृथ्वी पण फिरत असते, ह्या सापेक्षत पृथ्वीवरून चंद्राची छाया ही फिरत फिरत जाते. ज्या ठिकाणून चंद्राची प्रच्छाया जाणार आहे तिथून आपल्याला खग्रास सूर्यग्रहण दिसत,
अर्थात खग्रास सूर्यग्रहण हे सरासरी म्हणजे जर चांगल्या प्रच्छायेत तुम्ही असाल तर 70 ते 72 सेकंदापर्यंत बघायचं भाग्य हे मिळत. ज्या वेळेला एक खग्रास सूर्यग्रहणाची नोंद ही जुन्या कालखंडात मिळणाऱ्या रेकॉर्डमध्ये मिळाली, हे खग्रास सूर्यग्रहण हे मेसोपोटेमियामधून बघितलं गेलं. मेसोपोटेमिया म्हणजे आजचा इराकचा साधारणतः भाग. नोंद आहे, ग्रहणाचं सॉफ्टवेअर येतं, त्याच्यात जर फीड केलं किंवा जर कालखंड कॅल्क्युलेट केला तर हे ग्रहण मेसोपोटेमियातून दिसायला नको होतं, हे ग्रहण स्पेनमधून दिसायला पाहिजे होतं. पण स्पेन किंवा तिकडचे कोणतेच रेफरन्स नाहीत ग्रहण बघितल्याचे. मेसोपोटेमियामधून हे ग्रहण हे खग्रास दिसणार नव्हतं आपल्या गणितानुसार, पण मेसोपोटेमिया आणि आजूबाजूच्या परिसरातल्या वेगवेगळ्या रेफरन्सेस आहेत की त्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण झाल्याच्या नोंदी आहेत. हे असं होण्याचं कारण का? मग लक्षात आलं की पृथ्वीचा स्वतःभोवती फिरायचा जो वेग आहे म्हणजे परिवलन, ह्या परिवलनाचा वेग हा हळूहळू कमी होतोय. आणि मग त्यावरून आधारे आपण काढतो की साधारणतः ज्यावेळेला पृथ्वीचा जन्म झाला त्यावेळेला स्वतःभोवती फिरायला तिला 17 तास एवढा वेळ लागायचा आणि आता तो 24 तास, खरं तर 23 तास 56 मिनिटं एवढा वेळ लागतोय. म्हणजे हळूहळू करत पृथ्वीचा स्वतःभोवती फिरायचा वेग कमी होतो. आता हे अनेक कारणामुळं होतं, म्हणजे अगदी काही विशिष्ट भागात पृथ्वीच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी झाले तर त्या ज्वालामुखीमुळे सुद्धा न्यूटनचा तिसरा नियम कामाला येतो, क्रियाबल बरोबर प्रतिक्रियाबल, आणि त्यानुसार सुद्धा पृथ्वीच्या गतीवरती परिणाम होतो. त्याचबरोबर पृथ्वीवरती ज्या घडामोडी भूकवचामध्ये वगैरे होत असतात त्याचेही परिणाम होत असतात. जर बाहेरून उल्का आपटली, आपटू शकते का उल्का पृथ्वीवरती येऊन? त्याचं उत्तर आहे हो. दर दिवशी सुमारे 10,000 उल्का पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात, बऱ्याचशा आकाशात जळून जातात. पण कधी कधी हे उल्कापाषाण मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या आकाराचेच उल्कापाषाण येऊन आपटल्याच्या नोंदी आहेत. महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार नावाचं ठिकाण आहे, ह्या ठिकाणी जे सरोवर आहे लोणार सरोवर, हे अशाच उल्कापातामुळे झालं या निष्कर्षावर विद्य वैज्ञानिक सध्या आलेले आहेत. म्हणण्याचं कारण असं की पूर्वी हे लोक म्हणायचे की हे ज्वालामुखीजन्य विवर आहे, आता मात्र ते ज्वालामुखीजन्य नसून ते उल्कापातामुळे तयार झालेलं आहे असं शास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे ते पुढे आणखी नवीन काहीतरी थिअरी मांडतील, पण आजच्या थिअरीनुसार हे उल्कापातामुळे तयार झालेलं व्ह्युअर आहे. तर अशा रीतीने जर उल्का आपटली तरी पण पृथ्वीच्या गतीमध्ये परिवलन गतीमध्ये काही प्रमाणात बदल होत असतो. मध्यंतरी युट्यूबवरच एक छान व्हिडिओ बघितला, मला त्या माणसाच्या निर्माण कल्पनेचं खूप कौतुक वाटलं. त्याने असा मुद्दा मांडला होता की पृथ्वीवरच्या सगळ्या माणसांनी एकाच वेळेला उडी मारली तर पृथ्वीच्या गतीवर परिणाम होईल का? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण पृथ्वीवरती काय बिनधास्तपणे वावरत असतो पण असं बऱ्याच जणांनी एकदम वावरलं तर त्या गतीवर परिणाम होईल का? आणि ह्या सगळ्या गतीचे परिणाम शास्त्रज्ञ मोजतात आणि मग जून महिन्यामध्ये ते ठरवतात की यावर्षी पृथ्वीची गती कमी झाली आहे का नाही. जर कमी झाल्याचं लक्षात आलं तर मग ते घड्याळ हे एका सेकंदानी स्लो करायचा निर्णय घेतात, आणि जर काही असा परिणाम झाल्याचं नसल्याचं लक्षात आलं तर ते घड्याळ हे एक सेकंदानी स्लो नाही होत. पण हा निर्णय हा जून महिन्यामध्ये घेतला जातो आणि त्यानंतर ह्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता ही केली जाते. तर अशा रीतीने सूर्याच्या ह्या दोन सूर्य आणि पृथ्वी सॉरी पृथ्वीच्या ज्या गती आहेत सूर्य सापेक्ष आणि दुसऱ्या ताऱ्या सापेक्ष त्याचा कालमापनावर काय काय परिणाम होतो आणि त्याचे डिटेल्स हे आपण बघितलेले आहेत. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण कॅलेंडर हा प्रकार बघायला सुरुवात करूया.